शाळाबाह्य मुलांसाठी शिक्षणाधिकारी सरसावले आहेत. शिक्षणात रुची वाढवावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत. शिक्षणाधिकारी स्वखर्चाने विद्यार्थ्यांना शालेय वस्तू भेट देत आहेत. तर 70 शाळाबाह्य विद्यार्थ्यांना शाळेत दाखल करण्यात आले. एकही मूल शिक्षणाशिवाय वंचित राहू नये असे शासनाचे धोरण असून सुद्धा अनेकदा मुलं विविध कारणांनी प्राथमिक शिक्षणापासून वंचित असल्याचं चित्र पाहावयास मिळतंय. मात्र गोंदियाचे प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी महेंद्र गजबिये यांनी एकही मूल शिक्षणाशिवाय वंचित राहणार नाही यासाठी पाहणी करून सर्व शाळाबाह्य विद्यार्थ्यांना शालेय प्रवाहात आणण्यासाठी जोरदार प्रयत्न केलेत. विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाबद्दल रुची वाढावी याकरिता स्वखर्चातून शालेय साहित्य त्यांना भेट दिले. आम्ही काजू बदाम विकतो आणि आम्ही गावोगावी हिंडतो. याच्यामुळे आमच्या लेकरांचं शिक्षण वगैरे नाही व्यवस्थित नाही होत. म्हणून हे आमचे ठाकरे गुरुजींना इथं गोरेगावला त्यांना शाळेत दाखिला दिलेले आहेत आणि त्यांना काही वस्तू आहे पुस्तक वगैरे टिफिन बॉक्स आणि व्यवस्थित शाळेत पाठवतात आणि लेकरांना पण त्याची रुची लागली आहे.